वसंत ऋतूची चाहूल लागतात सर्वत्रच राणावणातील पळझाडांची पानगळ होऊन त्यास लगडतात लालभडक आणि केसरी रंगाच्या फुलांची गुच्छे त्यावर दिसू लागतात घोंगाव लागणाऱ्या असंख्य मधमाशाही त्यामुळेच होळी धुलिवंदनाच्या रंगोत्सवाची आठवण होते मनोमणी रंगोत्सवाच्या भल्या पहाटेच पूर्वी बच्चे कंपनी राणावनातील बहरलेल्या पळसांची गर्द रंगीत फुले तोडून आणत ते पाण्यात भिजून भगवा रंग उधळण्यासाठी उपयोग करायचे परंतु आता हल्लीच्या जमान्यात कृत्रिम रासायनिक वेगवेगळ्या रंगाची पावडर बाजारात सहज उपलब्ध होत आहेत यामुळे पळस फुलांची रंग उधळण मागे पडत आहे तरीही फुलांची बहलेली पळस पाहून निसर्गाची किमया काही औरच असल्याचे पाहावयास मिळते काही दिवसावर येऊन ठेपलेला म्हणजेच सात मार्च रोजी येणारा धुलीबंधन रंगोत्सव सण हाही अशी राणावणातील पळस फुलं देत आहेत रंगोत्सवाची आठवण करून यामुळे आपसुकच सर्वांच्या ओठी उमटते आला रंगोत्सव अन फुलली पळस झाडे राणावणात डी एन ए मराठीसाठी प्रतिनिधी आनंद पाटील परभणी